अध्यक्ष महोदय सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष महोदय सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन तास शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीच्या संबंधी अध्यक्ष महोदय कुठे त्याचा उल्लेख अध्यक्ष महोदय करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रश्नाभोवती अध्यक्ष महोदय कारण म्हणजे या सभागृहामध्ये प्रश्नाची मुगळ बगल देण्यासंबंधी अध्यक्ष महोदय अतिशय पद्धतशीरपणे केलेला अध्यक्ष महोदय आज एक विशिष्ट परिस्थितीमध्ये पक्ष नेते बोलतात जरा खाली बसा अध्यक्ष महोदय एक विशिष्ट परिस्थितीमध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे होती तशा प्रकारची अपेक्षा अध्यक्ष महोदय आज राज्यातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांची अपेक्षा या सभागृहाकडे लागून होते अध्यक्ष महोदय आज राज्यातल्या मागच्या काही महिन्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली वाढ आणि मागच्या कर्जमाफीचे पैसे अध्यक्ष महोदय पुढे बँकांना गेले म्हणून आता कर्जमाफी देणं हे काय उचित नाही अध्यक्ष महोदय हे माननीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं मुळात अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय या आजच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय जे जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकूण राज्याची योजना सांगण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय खरं आज शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अध्यक्ष महोदय कर्जाच्या रकमा ह्या थेट जमा केवळ बँकांना पैसे मिळतील या नावाखाली अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होता अध्यक्ष महोदय आज पाऊस नाही लागोपाठ दुष्काळाची स्थिती आहे शेतकऱ्याकडे आज मुख्यमंत्री महोदय म्हणतात बियाणं आहे पण अध्यक्ष महोदय 82% कोरडवाऊ शेतकऱ्याला आज दुबार पेरणी सुद्धा संधी नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून या प्राप्त परिस्थितीमध्ये मग बियाणं आम्ही देणार आहोत खतं देणार अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय या परिस्थितीमध्ये आज संपूर्ण राज्यातली शेती व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे केवळ नवीन नवीन योजना सांगून अध्यक्ष महोदय फक्त शब्दाचा आधार घेऊन शेतकरी आत्महत्या थांबणार नाही अध्यक्ष महोदय शब्दांचा आधार देऊन शेतकरी वाचणार नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी ठोस उपाय करण्याची गरज होती अध्यक्ष महोदय आज शब्दाचा आधार आणि शब्दाची माया दाखवून अध्यक्ष महोदय शेतकरी वाचणार नाही आज खरं म्हणजे त्यांना ताबडतोब तुम्ही ना कर्जमाफीचा पर्याय नाही सन्माननीय आपण उल्लेख केला तुमच्या सहकारी सदस्यांचा कर्जमुक्ती देणं आणि कर्जमाफी देणं ह्या शब्द छळामध्ये मुख्यमंत्री महोदय शेतकरी फसणार नाही आपल्याला या निमित्तानं मला आपल्याला पुन्हा सांगायचं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी आज आपण दुष्काळाच्या बाबतीमध्ये एकही 8 महिन्यामध्ये जनावर छावणी आपण सुरू केली नाही गोवंशी हातबंदी कायदा आणून आपण हजारो जनावरांची कत्तल अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला त्याच्या जनावर उभी त्या डोळ्यासमोर अध्यक्ष महोदय मृत्युमुखी पडली गेल्या आपण दुष्काळामध्ये 14 लाख जनावर आपण छावणीमध्ये सांभाळली आपण एकही छावणी 8 महिन्यामध्ये सुरू करू शकला नाही कोणता आजार आपण शेतकऱ्या देणार आहात अध्यक्ष महोदय या सरकारकडून शेतकऱ्याची उपेक्षा झालेल्या आहेत कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कर्जमाफी हा शेतकऱ्याचा आधार अध्यक्ष महोदय आणि म्हणून सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करत अध्यक्ष महोदय सभात्याग करतो अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अध्यक्ष महोदय ही आमची भूमिका कायम आहे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे